आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी त्याची लग्नाची बायको आहे पहिली. तुम्हाला माहिती असेल ना हे सगळं आणि आयम शुअर हे चिनूला याबद्दल काहीच आयडिया नसेल. नाही ना, तिला काहीच आयडिया नाही आहे ना. मग तुम्ही अशा गप्प का बसतात? मग हे सगळं का सहन करताय तुम्ही? तुम्ही कुणीच काही बोलत का नाही याच्यावर? हा बाय प्लीज मम्मा काहीतरी बोल. मी खरंच खूप शॉक आहे. प्लीज काहीतरी बोल. हे बघ, मला जेव्हा हे पहिल्यांदा कळलं ना अशीच अवस्था झाली होती माझी. असं वाटत होत की जाऊन आदित्यचा गळा आवळावा. हे सगळं लग्न व्हायच्या आधी हे सगळं त्याची चौकशी करायची होती ना. नीट इतकं सिम्पल आहे मम्मा. अरे अनुने सगळं आधीच ठरवलं होतं. तुला माहिती ना ती किती हट्टी येते. आणि आधी तो चार्मिंग वाटला रे, खोट काढण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यामध्ये. आम्हाला म्हणाला मी अनाथ आहे. आमचा विश्वास बसला. मग लग्न झाल्यावर गायब झाला. परत आला तेव्हा म्हणाला की मला आई वडील आहेत पण ते हे लग्न स्वीकारणार नाहीत म्हणून मी खोट बोललो. आम्हाला बाळ झालं तर ते स्वीकारतील आम्हाला. तेव्हाही विश्वास बसला रे आमचा. जेव्हा खऱ्या गोष्टी कळल्या ना तेव्हा खूप उशीर झाला होता. अरे अनु प्रेग्नंट होती. तिच्या प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन होत्या. कस मला सांगणं अशक्यच होत तिला. तुला सांगू, या सगळ्यामध्ये मला कौतुक वाटत ते सुंदरीच. खरंच मनात आणलं असत तर ती हे सगळं महादेव नानांना सांगू शकली असती. आणि जर नानांना हे कळलं असतं तर नानांनी आदित्यचं काय केलं असतं तुला कल्पना आहे? पण त्या पोरीने सगळं सहन केलं रे. तोंड बंद करून सगळं सहन केलं. आपल्या सगळ्या फॅमिलीचा वाईटपणा घेत राहिली स्वतःवर. म्हणजे खरं तर आमच्यावर राग पाहिजे ना तिचा, पण नाही ना. तिने खूप केलं आमच्यासाठी. कोणाची लागते ती? ना नात्याची, ना गोत्याची, ना रक्ताच्या नात्याची. पण तिने सगळं सहन केलं अरे अनुसाठी आणि अनुच्या बाळासाठी. माहितीये मी आजारी होते तर मला माझ्या पायावर उभं केलं. अनु आजारी होती, हॉस्पिटलाइज होती, बहिणीसारखी तिची सेवा केली. आम्हाला कळलंच नाही ती कधी आमच्या घरातली झाली. इतकी गोड आणि गुणी मुलगी आणि तिच्या नशिबाला हे म्हणजे खूप घट्ट बॉन्ड तयार झाले तिचे आमच्याशी. माहितीये तुला अनुच्या बाळासाठी 40 दिवसाचे उपवास तपास धरले होते. अनुच्या बाळासाठी आजारी पडली ती शेवटी. पर एवढ्या सगळ्या संकटांना तोंड देऊन सुद्धा स्वतःच कलेक्टर व्हायचं स्वप्न तिने जपलं, पुढे नेलं. मी खूप भाग्यवान आहे. मला मानसकन्या म्हणून का होईना, पण सुंदरी सारखी मुलगी मिळाली दुसरी. कळत नाही आता आता हे सगळं कुठे जाणार आहे पुढे. पण आता मात्र आमची अशी एक फॅमिली. टेक केअर. ओके. Always there for you. Thank you.
कबीरशी बोलून जरा बरं वाटलं मला, पण एवढ्याच मोकळेपणाने मी जर अनुशी बोलू शकले ना तर जास्त बरं वाटेल. हे सगळं सत्य कळल्यानंतर तिची काय रिॲक्शन होईल देवाला माहिती. आदित्य फोन का उचलत नाहीये? काय उद्योग करून ठेवलाय त्याने कुणास ठाऊक. तसा आता एवढा अपमान झाल्यावर तो काही गप्प बसणार नाही, पण फार काही करूही शकणार नाही. सगळ्या बाजूनी त्याची पूर्ण नाकेबंदी झालीय. सुधा मॅडम. अरे तुम्ही, नाही म्हणजे ठीक आहे ना सगळं, अचानक आलात म्हणून हा ऍक्सिडेंट तुमचं? नाही लागलेलं नाही तसं एवढं, उगाच वाईज खरचटलंय फकस्त. मी ठीक आहे बर का? म्हणजे आम्ही खर तर आहे का नाही? म्हणजे अनु मॅडमला भेटायला आलतो, त्यांनी एवढा वटपौर्णिमेचा घाट घातला, आम्हाला बी यायला जमलं नाही, त्यांची बी तब्येत बिघडली, लय मनाला लागून राहिलो. कशी तब्येत त्यांची आता? बरी आहे. म्हणजे डॉक्टर येऊन गेले दोनदा, काळजी करू नका हा असं म्हणालेत, गरज लागले तर ऍडमिटही करू असं म्हणालेत. मग भेटता येईल का त्यासनी? इतका वेळ या आदित्यची वाट बघत होते, पण आता हे दोघ जण जाईपर्यंत तो येऊ नये अशी प्रार्थना करतेय देवा तुला. सुधा मॅडम भेटू एकदाच नाही. हो चला. अनु तू आहेस ना जागी? हो का ग, आला का तो? नाही महादेव नाना आणि उमा आहेत भेटायला तुला. हो का, कुठे? आठे आठे या. या कशा आहे तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही या ना नाना. बस या ना, या ना. उमा अगं बैस ना.